नमस्कार, माझे नाव मिलिंद बिर्जे. आम्ही इथे आलो म्हणजे आम्ही सर्च केलं इंटरनेटवर वगैरे, रिव्ह्यूज बघितलेले, आणि आम्हाला बरेच आमच्या नातेवाईकांनी सांगितलेलं की बेडेकर हॉस्पिटल हे चांगलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी पण भरपूर होतात आणि तसं खूपच चांगले केअर घेतात. तर आम्ही इथे आमच्या चौथ्या महिन्यामध्ये, बाळाच्या चौथ्या महिन्यामध्येच आम्ही इथे आलेलो, आणि तेव्हाच आम्हाला डॉक्टर महेश बेडेकर हे खूपच चांगले वाटले. पहिल्यांदाच भेटून त्यांनी आमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले आणि तेव्हापासून आम्ही इथे कंटिन्यू केलं पुढचे 5 महिने. आमचा एक सेशनसुद्धा झाला मध्ये की बाळाची काळजी कशी घ्यायची, 9व्या महिन्यात बायकोने आपली काळजी काय घ्यावी, कुठले व्यायाम करावे, काय काय करावं काय नाही, तर त्याच्यावर एक सेशन झाला होता जोही आम्हाला खूप यूजफुल पडला शेवटच्या 2 महिन्यांमध्ये. आणि नंतर पुढे आमचा हॉस्पिटलचा प्रवास पण खूपच चांगला होता. आम्हाला पाहिजे तेव्हा ॲक्सेस होतं, 24 आवर ॲक्सेस होतं, आम्ही कधीही येऊ जाऊ शकत होतो, डॉक्टर्सही अवेलेबल होते. आणि मुख्य म्हणजे लॉकडाऊनच्या वेळी परिस्थिती अशी होती की आम्ही बाहेर पडू शकत नव्हतो, आणि तेव्हा आम्हाला एक कॉन्फिडन्स होता की बेडेकर हॉस्पिटलमध्ये आपण कधीही उठून जाऊ शकतो, तर ती एक भीती नव्हती. आणि त्याचप्रमाणे ज्या दिवशी आमची डिलिव्हरी होती त्याचप्रमाणे आम्ही आलो, डॉक्टरांनी आम्हाला तपासलं वगैरे, सगळी काळजी घेतली गेली इकडच्या स्टाफनी, डॉक्टर्सनी, त्यांच्या असिस्टंट डॉक्टर्सनी, सर्वांनी व्यवस्थितपणे हाताळलं. आणि या कठीण परिस्थितीतसुद्धा आम्हाला असं वाटलंच नाही की बाहेर काही कर्फ्यू चालू आहे किंवा काय कर्फ्यू चालू आहे. आणि 4 दिवस अगदी चांगले गेले, सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली. मुख्य म्हणजे जेवण चांगलं आहे इकडचं, एक ब्राह्मण पद्धतीचं जेवण जे तुम्हाला आवडेल. हां, आणि आता आम्ही आमच्या परीला घेऊन घरी जात आहोत. सो थँक्स टू ऑल द डॉक्टर्स, थँक्स टू ऑल द स्टाफ, सर्वांना खूप खूप धन्यवाद मला आमच्या परीशी मिळून दिल्याबद्दल. आणि ऑल द बेस्ट, गुड वर्क, थँक्यू.